पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रायगड सिटी येथे सुरू केलेल्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. मात्र अण्णांच्या वयानुसार डॉक्टरांनी अण्णांसाठी हे उपोषण धोकादायक असल्याचे सांगितले. एकत्रित जर उपोषण 2 दिवसाच्या पुढे जात असेल तर आत्महत्या असल्याचे पाहिले जाईल. मात्र सरकार अजूनही याबाबत उदासीन आहे. लोकपाल नियुक्ती व लोकायुक्त कायदा व शेतमालाला दीडपट हमी भाव मिळावा यासाठी अण्णा उपोषण करत आहे. लोकपाल नियुक्ती लोकायुक्त कायदा व शेतमालाला दीडपट हमी भाव या प्रमुख मागण्यासाठी अण्णा हजारे यांनी रायगड सिद्धी येथे 30 जानेवारी पासून उपोषण सुरू केले. मात्र अण्णांच्या वयानुसार डॉक्टरांनी अण्णांसाठी हे उपोषण धोकादायक असल्याचे सांगितले. तर या उपोषणामुळे अण्णांची तब्येत खालावत चालली असून जनभावना तीव्र होण्याची शक्यताही वर्तवली जाते. अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सुरुवातीच्या 4 दिवसात केंद्र व राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले. यानंतर रायगडच्या ग्रामस्थांचा संताप पाहून सरकारही खडबडून जागे झाले. तर विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी सरकार अण्णांचा बळी घेऊ पाहत आहे का असे खडे बोल सरकारला सुनावले. तर दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही अण्णांची भेट घेत पाठिंबा दर्शवलाय. एकूणच गेली 5 दिवस आंदोलनाकडे कानाडोळा करणारे सरकार व विरोधी पक्षही आंदोलनाच्या 6व्या दिवशी मात्र काहीसे सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड सिद्धी येथे अण्णांची भेट घेतली असून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. या भेटीत त्यांनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करत भाजप सरकारवर ताशेरे ओढले. अनेक राजकीय पक्षही अण्णा हजारेंच्या या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड सिद्धी येथे जाऊन अण्णांची भेट घेतली असून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. त्यांनी या भेटीत अण्णांची चर्चा केली. त्यांना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्यास सांगितली. तर या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी निर्दयी सरकारसाठी जीवाची बाजी लावू नका असे अण्णा हजारे यांना सांगत भाजप सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. तर मोदींवर विश्वास ठेवून कोणतीही गोष्ट यापुढे करू नका. मोदी या सत्तेत केवळ तुमच्यामुळे आहेत असे ते म्हणाले. तसे सत्तेत असणारी ही सगळी कृतज्ञ माणसे असल्याची टीकाही त्यांनी भाजप सरकारवर यावेळी केली. मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी हे सत्तेवरती एकाच गोष्टीसाठी बसले आणि ते म्हणजे अण्णांचं आंदोलन आणि त्या माहोलमुळे हे सत्तेवरती आज तिथे बसलेले आहे. आज सगळं केजरीवाल देखील यायला पाहिजे होतं. सगळं कोण सत्तेवरती दिल्लीत बसलंय त्याचं कोण केजरीवाल कोण ओळखत होतं का? पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवत लात्या भुक्याने मारहाण करत आरोपी फरार झाले. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात टोळक्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. गाडीत पेट्रोल टाकण्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादात पेट्रोल पंपावरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला 6 जणांच्या टोळीने जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना पुण्यातील 52 परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपावर घडली आहे. सुनील बनपट्टे असे या मारहाणीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदर प्रकरणात झालेल्या मारहाणीबद्दल हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे. कोपर स्थानकात ब्रिजचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडताना 2 वर्षीय चिमुकल्यांसह 3 जणांना आपला जीव गमवावा लागला. सुनीता भंगाळे, प्रीती राणे व 2 वर्षाचा निवेश राणे अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 3 जणांची नावे आहेत. दरम्यान पुलावरून जाण्याऐवजी त्यांनी शॉर्टकटचा पर्याय स्वीकारत रेल्वे रूळ ओलांडले. मात्र रेल्वे रूळ ओलांडत असताना एकीकडे कल्याणकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस तर दुसरीकडून मुंबईकडे जाणारी फास्ट लोकल आली. यामुळे भांबावलेले हे चौघेही 2 रुग्णांच्या मध्ये उभे राहिले. दरम्यान बाजूने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस मध्ये सुनीता भंगाळे यांचा पदर अडकल्याने त्या गाडीखाली ओढल्या गेल्या. त्यासोबत प्रीती व चिमुकला देखील ओढला गेला. या तिघांचाही यात करून अंत झाला. तर सासरे भास्कर राणे ही या अपघातात किरकोळ जखमी झाले. या घटनेने राणे कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान या सर्व बाबींकडे उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 येथे एका इमारतीचा स्लॅब कोसळून 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगर कॅम्प 3 येथे मेमसाब या इमारतीचा स्लॅब कोसळला असून यात 2 महिला व 2 वर्षाच्या मुलीच्या मृत्यू झाला. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काम चालू होते. मात्र या दरम्यान पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब तळमजल्यावरील साई आशीर्वाद क्लिनिक मध्ये कोसळला.
या घटनेत नीतू सदिया, अनिता मौर्या, प्रिया मौर्य यांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील जखमींना उपचाराकरता सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे दाखल करण्यात आले. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. संवादांच्या दरम्यान फायर ब्रिगेडला कॉल आला, तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागात कॉल आला की इंदिरा मार्केटच्या बाजूला उल्हासनगर 3 या ठिकाणी बिल्डिंगचा स्लॅब पडलेला आहे. तेव्हा तुरंत आपत्ती व्यवस्थापन फायर ब्रिगेडमध्ये कॉल करण्यात आला. फायर ब्रिगेडचे जवान तुरंत घटनास्थळी जाण्यास निघाले. घटनास्थळी पोहोचले असता मला समजलं की अशा अशा ठिकाणी हा बिल्डिंग पडली. तेव्हा मी तुरंत घटनास्थळी पोहोचलो असता मी येण्यापूर्वी एक कॅज्युअल्टी आमच्या फायरच्या जवानांनी काढून, नागरिकांच्या सहकार्याने काढून ती हॉस्पिटलला रवानगी केली होती. मी आल्यानंतर ताबडतोब दोन कॅज्युअल्टी, एक छोटी मुलगी आणि एक तिची माता असेल ती, नंतर मी मुख्य अग्निशमन अधिकारी मिरपगड साहेब आणि आमचा फायरचा सर्व स्टाफ यांच्या सहाय्याने ते दोन्ही कॅज्युअल्टी काढल्या आणि हॉस्पिटलला रवानगी केली. 25 ते 30 वर्ष जुनी अशा चौकशांचे समजले आहे. ही जी इमारत आहे महापालिकेने ज्या इमारती धोकादायक घोषित केलेल्या आहेत त्यामध्ये त्याचे या इमारतीचे नाव नव्हते. ही धोकादायक म्हणून घोषित केलेली नव्हती महापालिकेने. आज इथं स्लॅब कोसल्यानंतर आमच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि जवान आले. त्यांनी आतापर्यंत 5 जणांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि त्या 5 जणांपैकी 3 जण मृत झाले आहेत असं समजते. त्या 3 जे आहेत मृत तिन्ही महिला आहेत. एक बनाओ बना एक 50 को जैसे मेरे दोस्त का फोन आया, मुझे इधर बिल्डिंग गिरी है, मैं तुरंत अपने बंगले पे बैठा था, फोन आया जैसे मैं तुरंत भाग के इधर आया, देखा तो अब जैसे जो डॉक्टर केली क्लिनिक के डॉक्टर रिजवानी उनको सरपटा हुआ था और नीचे बताया कि 4 लोग 5 लोग दबे पड़े. बोलण्याला काही होकार दिला नाही.
परंतु पुढच्याही काळामध्ये आमच्या राज्य सरकारच्या प्रतिनिधी आमच्याकडे येऊन आणि त्यांची समजूत करून उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं अशा प्रकारचे आरोप करणं हे चुकीचं आहे. अण्णांनी अशा प्रकारचे कधीही पैसे घेतले अत्यंत निष्प्रयोगपणाने त्या देशातल्या लोकांची सेवा करतात आणि जनतेचा आवाज हे उपोषणाच्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्याकडे मांडतात. असं वाटतं की ते त्यांच्या मागण्या भाजपच्याच करत नाही तर या अगोदरच्या काळातही अशा प्रकारच्या मागण्या त्यांच्या होत्या. ते केवळ भाजपचे मोदत नाही, त्यांचा आपला एक अजेंडा आहे. नांदेड येथे कैलासवासी गणपतराव मेघदे यांच्या 6व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त यमुना प्रतिष्ठान व मेघदे परिवाराकडून स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले. गावातील तीर्थक्षेत्राबद्दल व गावाबद्दलचा आपुलकी यावर प्रबोधन देखील करण्यात आले. नांदेड येथील कुसुम सभागृहात कैलासवासी गणपतराव मेघदे गुरुजी यांच्या 6व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व मेघदे परिवाराकडून स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर व्ही आर कापते ऍडव्होकेट श्यामसुंदरराव अर्धापूरकर यांना स्मृतिचिन्ह व 11,000 रोख देऊन गौरव करण्यात आला. तसेच माझं गाव माझं तीर्थ या विषयावर भास्करराव पेरे पाटील यांनी व्याख्यान दिले. या कार्यक्रमाला औरंगाबाद खंडपीठाचे अध्यक्ष न्यायाधीश वराळे, न्यायाधीश संजय मेहरू यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती दिसून आली. आमच्या प्रतिष्ठानचा जे उद्देश आहे की समाजामध्ये ज्या काही गोष्टी चालतात जे चांगल्या प्रकारे समाजाला दिशा देणारे काम करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तींचे आम्ही गौरव जे आहे ते आमच्या या प्रतिष्ठानच्या मार्फत करतो. ज्यामध्ये शैक्षणिक असो, विधी क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये जी जी मंडळी प्राविण्यासह समाजसेवाच्या उद्देशानं जी काम करतात त्यांचा गौरव करण्याचं काम आम्ही करतो. उर्फ बापूसाहेब मेघदे गुरुजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही दरवर्षी ही व्याख्यानमाला यमुना प्रतिष्ठान मुदखेड यांच्या फोल्डखडे आम्ही ही व्याख्यानमाला एक सांस्कृतिक मंच उभा राहावा मुदखेडवासियांसाठी आणि येणाऱ्या सर्व वक्त्यांसाठी म्हणून ही सुरू केलेले. कारण पैठणीतील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. या संदर्भात वरिष्ठांना तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत परिपत्रक जाहीर केले. पैठणीतील सरकारी रुग्णालयात परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. यात कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह, शौचालयाची सोय, संपूर्ण रुग्णालयात पिण्याचे पाणी, परिचारिकांसाठी चेंजिंग रूम, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षा तसेच प्रसूती विभागात गर्दी असणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव अशा विविध मागण्यांसाठी येथील परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारले. या संदर्भात वरिष्ठांना तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत परिपत्रक जाहीर केले. ठाणे शहरात कार रॅली आयोजित करण्यात आली. यामध्ये विविध कंपन्यांच्या आकर्षित कारचे प्रदर्शन देखील केले गेले. तसेच या रॅलीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ठाणे शहरात कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध कंपन्यांच्या कार प्रदर्शित केल्या. तसेच या रॅलीला कार प्रेमींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला. तरी हा होता ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.